विजेतील प्रभाग 20 मधील कोल्हापूर चाळीतील गटार कामांचं नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. नगरसेविका स्वाती पारदी आणि नगरसेविका संगीता हरगे यांच्या पाठपुराव्यानं कामाला सुरुवात झाली. विजेतील प्रभाग 20 मधील कोल्हापूर चाळ खतीब मोहल्ला या परिसरातील गटार रेल्वेनं बंद केल्यामुळे वारंवार तुंबून नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात होतं. नगरसेविका स्वाती पारदी, नगरसेविका संगीता हरगे यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी अंडरग्राऊंड गटार बनवण्याचं कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या कामाचं नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हरगे, सामाजिक कार्यकर्ते हरुणबाई खतीब, राधिका हरगे, विजय माळे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. खतीब मुल्ला, इथं आमच्या गटरीचं काम लई दिवस झालं बंद पडलं होतं. आता हरगे मॅडम और पारदे मॅडम येऊन हे काम आमचं गटरीचं चालू केलेलं आहे. आनंद झालाय आणि ह्यांनी जे आम्ही बोललेलं त्यांचं त्यांनी वचन पूर्ण केलेलं आहे. जे कोल्हापूरचा खतीब मोहल्ला या भागातनं बरेचसे वर्ष झालं या भागातल्या रस्त्याचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम तटलं होतं, तर रेल्वेनं पूर्वीची जी गटर होती रेल्वेनं बंद केल्यामुळं ह्या भागातल्या लोकांचा प्रॉब्लेम भरपूर झाला होता. आणि रेल्वेनं बंद केल्यानंतर गटारी तुंबून परत रिवर्स गटारीचं पाणी लोकांच्या बाथरूममधनं जात होता. तर ह्या भागातल्या मग नगरसेवकांनी संगीता हरगे मॅडम आणि पारदी मॅडम यांना बोलवून घेतल्यानंतर तत्काल त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून आणि ह्या भागातली गटारी मंजूर करून घेतल्या आणि आज त्याचा गटारीचं उद्घाटन झालं आहे. परत ह्या भागातले रस्ते आणि पाण्याचंसुद्धा प्रश्न मोठा प्रश्न आहे आणि या लवकरात लवकर या भागातलं ही बी प्रश्न मिटून म्हणल्यात. आणि आमच्या या भागातले खतीब मोहल्ला रेल्वे कोल्हापूर चाळ याबाबत सर्व नागरिकांतर्फे या दोन्ही नगरसेवकांचा आम्ही मनापासून आभार मानतो.